लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी मतदान होत आहे। सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। या तीनही जागांवर महायुती समोर महाविकास आघाडीनं तगडं आव्हान उभं केलंय। त्यामुळे नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे, दिंडोरीत भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि धुळ्यात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांची कसोटी पणाला लागली आहे। माजी मंत्री आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार शोभा बच्चाव यांनी आज नाशिकमध्ये मतदान केलंय। मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येत आहे। महाविकास आघाडीच्या सर्व जागा निवडून येतील असा शोभा बच्चाव यांनी विश्वास व्यक्त केलाय। दरम्यान धुळ्यात उमेदवारीनंतर विरोध झाला तरी मात्र महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष एकत्र आल्यानं धुळ्यात देखील आमचाच विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर शोभा बच्चाव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज सकाळपासून धुळे लोकसभा मतदारसंघ तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहे आणि माझं मतदान नाशिकला असल्यामुळे या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे आणि आता धुळ्याला जाते आहे। नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। स्वतःहून नागरिक मतदानासाठी येत आहेत आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। निश्चितपणे या ठिकाणी मला खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार, त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघात मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभी आहे आणि आमचा विजय जो आहे तो निश्चित आहे। पक्षांतर्गत जे पण काही वाद आहे ते सगळे मिटलेले आहे। आज मतदान आहे आणि सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता आहेत आणि त्यामुळे विजय हा निश्चित आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात देखील भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेसला या ठिकाणी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली। काँग्रेसकडून या ठिकाणी स्थानिक इच्छुकांना डावलून नाशिकच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराजीचा त्यांना सामना करावा लागला। असं असलं तरी देखील शेतकऱ्यांची कांद्यावरनं असलेली नाराजी, एमआयएमचा पाठिंबा आणि वंचित उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आता डॉक्टर भामरेंसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे। दरम्यान या ठिकाणी आता दोनही डॉक्टरांच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।